कसलखण गावच्या प्रवेशद्वाराजवळ अनधिकृतपणे सुरू असलेले बांधकाम थांबविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने शिवसेनेचे पणजी विभागीय अध्यक्ष नितीन पाटील आणि आरती पाटील यांना नोटीस बजावली असतानाही राजरोसपणे बांधकाम सुरूच असून पाटील दाम्पत्याने शासनाच्या पत्राला केराची टोपली दाखवली आहे. कोण सावळे रोडवर असलेल्या कसलखण गावच्या बस स्थानकाजवळ रस्त्यालगत सर्वे क्रमांक 94/1 या जागी विनापरवाना अनधिकृतपणे RCC पद्धतीचे पक्के बांधकाम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी पूर्वी असलेल्या नाल्यात भराव करून नाला बंद केला गेला आहे. तसेच सध्याचे सुरू असलेले हे काम रस्त्यालगतच्या बिल्डिंग कंट्रोल लाईनच्या हद्दीत आहे. त्यामुळे पूर्णतः सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थात शासनाच्या नियमांची पायमल्ली करून हे बांधकाम सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुरापारपासून गावातील नाल्याचा पाणी या ठिकाणाहून नौकर कंपनीजवळील रस्त्यालगतच्या मुख्य पुलाच्या ठिकाणी एकत्रित होऊन वाहून जात होता. मात्र या ठिकाणी भराव झाल्याने गावातील नाल्यांचे गावातच साचून पूरस्थिती येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे आणि याचा नाहक त्रास नागरिकांना होत आहे. रस्त्याच्या मध्यभागापासून 37 मीटर पक्के बांधकाम करू नये अशी सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. मात्र या ठिकाणी शासनाच्या नियमांना हरताळ फासण्याचे काम होत आहे. असेच शासनाचे नियम डावलून बांधकाम होत राहिले तर पुढे आणखीही नियमबाह्य बांधकाम होऊ शकतात. अशा पद्धतीच्या बांधकामांना वेळेवर रोखणे गरजेचे आहे. त्यामुळे या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घातले असले तरी अनधिकृतपणे बांधकाम सुरूच आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाच्या नियमानुसार नितीन संभाजी पाटील व आरती नितीन पाटील यांना तात्काळ अनधिकृतपणे बांधकाम बंद करण्यास मज्जाव केला आहे. तशी सूचना त्यांना देण्यात आली असून अधिक माहिती व कार्यवाहीसाठी पनवेल तहसील पनवेल तालुका वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच कसलखण सरपंच व ग्रामसेवक यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्र पाठवले आहे. मी दत्ता गायकर कसलखण गावचा मी ग्रामस्थ आहे. आज हा बांधकाम जो चालू आहे हा नितीन पाटील पणजी विभागीय प्रमुख शिवसेनेचा आहे. गेली 3 ते 4 महिने हा बांधकाम चालू आहे. वारंवार PWDC पत्रव्यवहार करूनसुद्धा तो स्वतःची हुकुमशाहीने हा काम चालू करतो आहे. कधी आता मध्ये 2 दिवस झाले काम बंद केलेलं पण हा रात्रीचे किंवा पाठे पाठे येऊन बांधकाम चालू करतो. तुम्ही कोणाला पत्रव्यवहार केलेलं आहे नंतर काय एकंदर पुढे पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांच्याकडनं काय तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे? ते वारंवार बोलायचे की आम्ही करतो बंद. स्वतः साहेब पण येऊन गेले 2-3 वेळा व्हिजिट देऊन गेले पण तो ऐकत नाही. तुम्हाला वाटतं का काय ते नितीन पाटील जे काम करत आहे ते कोणाच्या तरी हे करून तुम्हाला दबाव आणायचा किंवा कोणाच्या तरी सत्याचा गैरवापर करून वगैरे असं करत काय करतायत वगैरे असं वाटतं का? माजे आमदार मनोहर शेठचे ते चेले आहेत आणि त्यांच्याच आशीर्वादाने आज नितीन पाटीलचा सर्वजव इथं काय व्यवहार चालू आहे हा मनोहर शेठ भोईर यांच्या आशीर्वादानेच चालू आहे. आणि त्यांच्या मुले नितीन पाटील आज इकडे पणजी विभागात त्याची फार मोठी दहशत निर्माण करत आहे. आज तुम्ही बघाल MSCB हाय टेन्शनची लाईन पण आहे इथून तरी पण त्यांनी तो खांबला मध्येच घेऊन बांधकाम चालू केलं. साधारण किती गाळे या ठिकाणी होणार आहेत असं वाटतं तुम्हाला? साधारण 20 ते 22 गाळे आहेत आणि त्याचा एक ऑफिसचा प्लॅन आहे. त्याचा एक मोठा ऑफिस पण बनवतो तो फर्स्ट फ्लोअरला. नाही का तुमची मागणी काय ग्रामस्थ म्हणून? आमची मागणी एकच आहे की ह्यो अनधिकृत बांधकाम आहे आणि इथून आमचा नाला पण आहे. आज पावसाची परिस्थिती बघितली तर ह्यो पूर्ण रस्ता बंद होतो. मग हे बेकायदेशीर बांधकाम बंद व्हावा. श्रम करत माझी उपसरपंच कसं करत आणि ग्रामपंचायत हद्दीमधून ग्रामपंचायतमधून वारंवार PWDला पत्रव्यवहारसुद्धा केलेला आहे पण तो पत्रव्यवहार का करूनसुद्धा PWDने यांना पत्र देऊनसुद्धा आजपर्यंत हे बांधकाम थांबले.